पंढरीच्या वारीप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारो स्वामी भक्त दिंडी पालखी सोहळ्यासह पायी चालत येत आहेत। ही बाब आम्हाला निदर्शनास आल्याने खूपच समाधान वाटले। या दिंडीत सर्व जाती धर्माचे सर्व वयाचे लोक असतात। पंढरीच्या वारीप्रमाणे आता वटवृक्ष मंदिरात दिंड्यांसह येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे। या वारीमध्ये त्यांची जात त्यांचा धर्म एकच असतो। ते सर्वजण त्या एकाच स्वामींची लेकरे असतात। या वारीत ते सदैव स्वामींचे नामस्मरण गुणगुणत चालतात। त्या नामस्मरणात दंग असल्यामुळे त्यांना चालण्याचेही कष्ट वाटत नाही। त्यामुळे वटवृक्ष मंदिर आणि स्वामी भक्त हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणून उदयास येत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेकलाकार व नाट्य कलाकार आदेश बांदेकर यांनी केले। ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले। या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आदेश बांदेकर व सर्व कुटुंबियांचा श्री स्वामींचे कृपावस्त्र प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला। यावेळी आदेश बांदेकर बोलत होते, श्री स्वामी समर्थ हे आता महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण विश्वाचेच ब्रह्मांड नायक आहेत। अनेक भक्तांवर त्यांची कृपा आहे, तशी माझ्या व माझ्या कुटुंबियांवर पण स्वामी समर्थांची मोठी कृपा आहे। मी व माझे कुटुंबीय हे स्वामी समर्थांचे भक्त असल्याने स्वामी कृपेने श्री स्वामी चरणी नतमस्तक होण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह येथे आलो असल्याचे मनोगत व्यक्त केले। न चुकता दरवर्षी जेव्हा जेव्हा स्वामी महाराजांचं बोलावले धावत धावत आम्ही सगळे या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी या वटवृक्ष देवस्थानावरती येतो। सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो। आता तर संपूर्ण कुटुंब सहकुटुंब आम्ही सगळे इथे आलेले आहोत आणि महेशजी आपण ज्या पद्धतीने आलेल्या सगळ्या भाविकांची आपलेपणाने त्यांची सेवा करत असता खरंच स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर आहेच। असंच तुम्हालाही सुदृढ आणि उदंड असं दीर्घायुष्य लावं ही स्वामी चरणी प्रार्थना आणि त्याचबरोबर सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे असं म्हणत असताना स्वामी याची दान दे का देवा तुझा विसर न व्हा फक्त आशीर्वाद द्या आणि जेवढी म्हणून सेवा आमच्याकडून करून घेता येईल तेवढी सेवा करून स्वामी समोर। यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, प्रसाद सोना, श्रीकांत मलवे, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडार, प्रसाद पवार, मनोज कामनूरकर, विपुल जाधव आदींसह बांदेकर कुटुंबीय व स्वामी भक्त उपस्थित होते। नमस्कार, मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज 24। तेव्हा लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। काय कळलं काय? धन्यवाद।